गाडी टाकली ना की आरामात आपण प्रवास करू शकतो. फक्त हे एक दोन पॉईंट असे आहेत जे लक्षात ठेवायचं. म्हणूनच त्या रोडवर एवढे ॲक्सिडेंट झालेले आहेत, कारण या आधी साडीचा कापडाचा. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो शेगाववरून आम्ही आलो त्या दिवशी आणि मग एक दोन दिवस बस असंच इकडे तिकडे गेले. ॲक्च्युली आधी पाऊस सुरू होता आणि मग नंतर आम्ही शेगावला गेलो होतो. एका वेळेस सगळं उष्णता सुरू झालं, त्याच्यानंतर मग कंटिन्यू आणि तिकडून आल्यानंतर मग सगळे तब्येती खराब. माझी एकटीचीच झाली, माहिती नाही कुठं पाणी मिस झालं माझ्या पिण्यामध्ये. मे बी होऊ शकतं कारण बाहेर असलं की बिस्लरीचं पाणी मॅक्झिमम पिणं झालं त्यावेळे, कारण दोन दिवसासाठी किती पाणी कॅरी करणार आणि एवढे सगळे जण असले की जास्त पाणी कॅरी पण नाही करतात, कारण किती बॉटल कॅरी करणार. सो मे बी कुठंतरी ते बिस्लरीच्याच पाण्यामुळे सर झाली. काल तर खूपच जास्त तब्येत खराब होते, आज थोडंसं जवळपास 6:15 वाजले मला जाऊन यायचे त्या टेलरवाल्या ताईकडे, कारण खूप दिवसापासून जवळपास 2-3 महिन्यापासून एक ड्रेस तिचा देऊन ठेवलेला होता मी, तो घेऊन यायचा आहे. माहिती नाही काय बरं, ब्राईटनेस खूप वाढतो हा. सो तो ड्रेस प्रॉब्लेम काय होता ना त्याचा, इथं मी साईडला एक पिक अपलोड करेन. तो जवळपास ती 11 मंथची होती, त्यावेळेला मी शिवलं होतं त्यांच्याकडून. सो एका साडीमध्ये ना जी साडी मी आता याला घातली, गुढीपाडवाला घातली, ती साडी पल्लूसाठी घेण्यात आली होती, कारण तिकडे रशियाला शिवजयंती वगैरे होता, त्यामुळे ती एक साडी दरवर्षी इकडे आली की जाताना सोबत घेऊन जातो. सो त्यावेळेला ती साडी घेतलेली. सो त्याच्यामध्ये ॲक्च्युली भरपूर कापड निघालेला, जवळपास 2 ब्लाऊज पीस म्हणजे 3 ब्लाऊज पीसचे कापड निघेल एवढा मोठा कापड होता. सो त्याच्यामधला एक भाग, एक ब्लाऊज पीसच्या कापडने तिचा स्कर्ट शिवून घेतलेला होता आणि वरचं जे टॉप आहे ते दुसरं कापड घेतलं होतं मी मॅच करून त्याच्यावर असं ब्राऊन कलरचं. सो तो त्यावेळेला तिला व्हायचा, पण आत्ता जर तिला घालून दिलं तर स्कर्ट व्यवस्थित होतो, पण वरचं घालताना तो जात नाही अंगामध्ये. की वरपासून खालपर्यंत पूर्ण चेन लावण्यासाठी, जेणेकरून इझिली तो घालते आणि चेन लावल्यानंतर तो व्यवस्थित फिट होईल. काहीतरी प्रॉब्लेम होत आहे कॅमेऱ्याचं, माहीत नाही कुठे काय सेटिंग चेंज झाली तर, कारण एका वेळेस पटकन ब्राईटनेस वाढतो आहे. इकडे बसली आहे मी तर गरमी होते, समोर कूलर आहे आणि कूलरच्या समोर बोलायला गेलं तर मग आवाज नाही येणार. सो अजय पोहोचला की मी आधी स्वयंपाक करून घेते आणि मग जाते, कारण एकदा स्वयंपाक झाला की मग टेन्शन नसतं. घरी थोडंसं लेट पण येणं झालं तर मग काही प्रॉब्लेम नसतं, नाही तर मग स्वयंपाकाच्या घाईने यावं लागतं. तर भरपूर छान झाली टूर. भरपूर टूर छान झाली. फक्त मी एक काय म्हणू शकतो आपण, एक इन्फॉर्मेशन मी तुमच्यासोबत एक प्रोव्हाइड करते की समृद्धी महामार्गाने जाताना बी केअरफुल, कारण तो मार्ग असा आहे ना की तुम्हाला फक्त स्टार्टिंग टू एंड फक्त एकसारख्याच गोष्टी दिसणार तिथे, कारण आजूबाजूला कुठेच थांबण्यासारखं जागा नाही आहे. किंवा असं म्हणतो ना आपण मधामधात जे काही शॉप्स असतात छोटेसे किंवा चहा पिण्यासाठी वगैरे असं, तर असे काही स्टॉप तिथं बनवलेले नाही आहेत किंवा कुठल्याच प्रकारचे झाडं लावलेले नाही आहेत मधामध्ये. त्याच्यामुळे दुसरीकडे ना आपलं जे लक्ष असतं ना असं डायव्हर्ट होत नाही, एकसारखं एकांत ना क्रिएट होतो त्या रोडवर. आणि एकटं जर तुम्ही प्रवास करत असाल तर बिलकुल अजिबात एकटं प्रवास नाही करायचा, टाळायचं एकटं प्रवास करायला. आणि कारण आम्हाला ते अनुभव होऊन गेलेला आहे, कारण जो डिस्टन्स आहे ना तो खूप लांब आहे. आणि कसं आहे मधामधात जर थांबायचे स्टॉप असते ना तर आपण निदान थोडा वेळ थांबून रेस्ट घेऊन पण आपण समोर प्रवास करू शकतो, पण तसे पण तिथं कुठल्याच सोयी नाही आहेत. त्याच्यामुळे एकटा बिलकुल प्रवास करू. दुसरी गोष्ट, मिनिमम 4 ते 5 लोक सोबत प्रवास करायचे त्या रोडने जर जायचं असेल तर. आम्ही एवढे सारे जण सोबत होतो तरी पण आम्ही जिथं जिथं जेवण केलं ना, जेवण केल्यानंतर समोर प्रवास कंटिन्यू केला, जो आम्हाला एवढी झोप लागायची. पण आम्ही जे जसं आता अजय चालवत होता आणि जियाजी चालवत होते, त्यांना डिस्टर्बन्स होऊ नये किंवा त्यांना झोप लागू नये म्हणून आम्ही खूप कंट्रोल केलो म्हणजे डेस्टिनेशनवर पोहोचेपर्यंत. सो हे रोड असे आहेत ना की एकतर खूप स्पीडमध्ये गाड्या असतात, 100, 110 अशा स्पीडमध्ये. सो जाताना बी केअरफुल त्या रोडनी.
जर दुसरा मार्ग असेल तर मी तर सजेस्ट करेन की दुसऱ्या मार्गाने जायचं. असं असं ना, प्रवास करण्यासाठी खूप छान मार्ग आहे तो. बाकी काहीच प्रॉब्लेम नाही, फक्त व्यवस्थित तुमची झोप झालेली पाहिजे आणि लाईट वेट जेवण करून निघायचं. खूप हेवी जेवण नाही करायचं, कारण खूप झोप लागते रोडवर. ॲक्च्युली काय आहे ना, दुसरं काही म्हणजे दुसरं काहीच दिसत नाही, ते फक्त रोड आणि फक्त रोडच दिसेल. आणि बाजूला बॅरिगेट्स लावलेले दिसणार, जे जनरली रस्त्यांच्या बाजूला लावलेले असतात. त्याच्यामुळे काय आहे ना, ते असं एकसारखेपणा दिसतो स्टार्टिंग टू एंड, फक्त एकसारखेपणा दिसतो. त्यामुळे कुठे ना कुठे ना असं एकांतपणा एक क्रिएट होऊन जातो, किंवा झोप लागायला जातं, एक बोरिंगनेस क्रिएट होऊन जातो. मग तुमच्या गाडीमध्ये कितीही गाणे सुरू असले ना तरी ते म्हणजे नॅचरली स्थिती क्रिएट होतो. सो हे असे एक दोन पॉईंट आहेत जे त्या रोडने जाताना थोडंसं लक्षात ठेवायचं. सो हे सर्वांना रिक्वेस्ट आहे की त्या रोडने जाताना बी केअरफुल, खूप काळजी घेऊन प्रवास करावा लागतो. जरी रोड व्यवस्थित असेल, कुठेही एक स्पेसिफिक स्पीडमध्ये गाडी टाकली ना की आरामात आपण प्रवास करू शकतो. फक्त हे एक दोन पॉईंट असे आहेत जे लक्षात ठेवायचं. म्हणूनच त्या रोडवर एवढे ॲक्सिडेंट झालेले आहेत, कारण याआधी बसचा जो ॲक्सिडेंट झालेला आहे तो असाच कारणामुळे झालेला आहे की ड्रायव्हरला झोप लागली होती, असं काहीतरी इथे रिझन होतं. चला जे पोहोचेल थोड्या वेळात मी स्वयंपाक करून घेते आणि त्या ताईंकडे जाऊन येते, कारण आता समोर पण प्रोग्राम आहेत. सो त्यासाठी हे सगळे आता तयारी सुरू, फिटिंग करून घेते सगळं. माझे पण काही एक दोन ड्रेसेस आहेत जे फिटिंग करून घ्यायचे. अनवी गेली आहे खाली खेळायला, ते जनरली आता वन मंथ झालं ती खाली जाते खेळायला. आज आहे नेक्स्ट डे आणि काल मला त्या ताईंकडे गेली अनवीचा ड्रेस आणायला, आणि मग त्यानंतर पॉसिबलच नाही झालं, कारण येईपर्यंत उशीरही झालं, जेवणाचं पण वेळ झालं होतं. काय नाही, आता नाही घालायचं आहे, आता नाही घालायचं आहे. का अनवीचा जो ड्रेस दिला होता तो हा आहे, इतर मी साईडला एक पीक ॲड करून घेईन. तो हा स्कर्ट शिवून घेतलेला होता साडीचा कापडाचा. सो हा आताही दिला होता, फक्त हाईटला थोडंसं कमी होईल. तसं पण आधी जे तिची हाईट होती ते एकदम खालपर्यंत माप घेताना खालपर्यंत घेतलं होतं. सो तेव्हा पूर्ण लेंथ व्हायची, तेव्हा चालायची नाही ते ॲक्च्युली. पण आता पण तिला हा अगदी व्यवस्थित होतो, फक्त याला वॉश करून प्रेस करून ठेवून, जेणेकरून आता समोर जे लग्न आहे त्याच्यामध्ये तिला एखाद्या फंक्शनमध्ये घालता येईल. सो आणि कसं आहे, हेवी नाही आहे, लाईट वेट आहे आणि खूप जाड पण नाही, त्यामुळे गरमीचं पण तेवढं काही इश्यू नाही राहणार. सो हा ॲक्च्युली आता याला फोल्डिंग चालत नाही, तर इतकंच छान दिसतो व्यवस्थित. आणि जर कॅनकॅन लागले असते ना तर कदाचित अजून याचा लुक व्यवस्थित आला असतो. हो घालून देईल ना. सो हा शिवून घेतलेला होता हा जो कापड आहे, हे जी बॉर्डर दिलेली आहे त्या साडीला दिली होती, याच्यासोबत थोडंसं मॅच करून हा कापड मी घेऊन आणलो होतो थालातून. सो मे बी मी याच्या आधी शेअर पण केलेला आहे या ड्रेसबद्दल. सो असा हा ड्रेस बनवून घेतलेला होता, दोन तीनदा घालून झालेला आहे ॲक्च्युली हे. सो याचा प्रॉब्लेम काय होता, आधी याची जी कटिंग होती फक्त ही इथपर्यंतच होती बॅक साईड, तर काय होत होतं आधी छोटी होती तर हा इझिली चालला जायचा वरून घातल्यानंतर. त्यावेळेला फक्त एवढी कट दिली होती आणि ते हुक दिलेलं होतं. ते तिथे बेडवर आहे, हो बेडवर. पण आता हा तिला असं जर नॉर्मल घातलं तर मग ते जात नव्हतं, त्यामुळे इथे कम्प्लीट चेन द्यायला सांगितली, जेणेकरून आता इझिली मग खालून पण खालता येतं आणि वरच्या साईडने पण. सो हा एक ड्रेस घेऊन जाणार सोबत, म्हणजे आज एक दोन फंक्शन आहे तर त्यामध्ये घालायला बरं होतं. आणि कापड सॉफ्ट असल्यामुळे गरमीचं पण तेवढं काही प्रश्न नाही, आणि ती असते पण या ड्रेसवर, कारण तिला एक दोनदा मी घालून दिलेला आहे. तब्येत पूर्ण खराब आहे, काल थोडंसं बरं वाटत होतं म्हणून मी संध्याकाळला चालली पण गेली त्या ताईंकडे, कारण वेळच नाही मिळत, कुठे ना कुठे जाणं सुरू आहे सतत, इकडे तिकडे संडे पण असंच चालला जातो. आणि आज पुन्हा मग व्हायरल खूप जास्त जाणवत आहे, आज खूपच जास्त जाणवत आहे, त्यामुळे आता मी आतापर्यंत जर स्वयंपाक केलं झोपली होती, म्हटलं कालचं अर्ध शूट राहिलेलं आहे तो कम्प्लीट करून घेते आधी. आणि आज केली आहे मी पत्ताकोबीची भाजी, म्हटलं मुश्किलने स्वयंपाक केलं, काय एकतर काहीच मला सेंट येत नाही आहे सर्दीमुळे, नाही टेस्ट वाटत आहे, काहीच नाही वाटत आहे. आज कदाचित मी बी आराम करण्यातच दिवस जाणार आहे माझा.
औषधं सुरू आहेत, तरी पण फर्स्ट टाइम असं आहे की मी डॉक्टरकडे नाही गेलं, म्हटलं होऊन जाईल लवकर कवर, कारण काल संध्याकाळला मला बरं वाटत होतं दुपारपासून. सो मी काल विचार पण केलं यावेळेला इतक्या लवकर माझं कसं काय सगळं लवकर बरं झालं, पण आज पुन्हा मग ते रिपीट वाटत आहे, कारण आता सर्दी तर कमी झाली पण कफचा जास्त त्रास होता आता. आणि आजकाल असं आहे ना, एकदा कफ झालं की ते एक एक महिना कंटिन्यू सुरू असतं, कफचं खूपच जास्त व्हायरल असतो आजकाल. चला ड्रेस कसा वाटला ते नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये सांग. भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. आजच्या व्लॉगमध्ये मी जास्त काही कवर नाही करू शकणार, कारण बोललं की मला कंटिन्यू खोकला येतो. सो चला आपण भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये.